बाजावर पंगावर बसून खायलाय पुढे मी काय करू कसं जगू सांगा ना ताई अवघड आहे अवघड आहे अवघड शांत शांत अवघड आहे माझी एवढी चुकती आहे मला रुपये नाही आला तरी कबूल पण माझ्या जमीन मध्ये फक्त पाणी राहू देऊ नका बस एवढीच विनंती काही सुद्धा ह्याच्यात नाही बाई कस करायचं कस आलेलं गेलं आलेलं गेलं आणि नंतर काळ पडलं मॅडम बुरशी येते त्याच्यावर बुरशी येते ऑलरेडी आली उभं लागलं आता सर संघटनच करावं लागेल ना आम्हाला 8 दिवसापर्यंत विम्यावले अरे फोटो वाले मागे अरे तुम्ही प्रश्न बघितला पाण्याचा इतका बिकट आहे लोकांच्या घरामध्ये 2-2 फूट पाणी गेलं होतं तर या प्रश्नी नेमकी काय भूमिका आपली असणार आहे आणि आपण काय प्रशासनाला सूचना करणार आहोत आता माझ्या सोबत प्रशासन आहे प्रशासनामध्ये तहसीलदार आहेत इथे संबंधित आवश्यक ते लोक आहेत मी त्यांना सांगितलंय नंबर एक इथे नॅशनल हायवेमुळे जी नाली काढून द्यायला पाहिजे होती ती नाली न काढल्यामुळे जेव्हा जेव्हा अतिवृष्टी होते तेव्हा इथे पाणी अशा प्रकारे साचतं जणू हे शेत नाही शेततळं आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं नुकसान होतं तर त्याचा तात्काळ मार्ग कॉन्ट्रॅक्टरला नोटीस द्यायला सांगितलेली आहे दुसरा विषय असा आहे की इथे जे पद्धतीने जे आज आपण जे बघतोय ते काही ठिकाणी शेतामध्ये भरपूर पाणी दिसतंय काही ठिकाणी दिसतही नाही तर ते हातातोंडाशी आलेलं पीक आता शेतकऱ्यांचं गेलं दिवाळी तोंडावर आहे आणि काही तर तुम्ही जर मागे जर कॅमेरा वळवला तर अक्षरशः लोकांनी काढून ठेवलेलं सोयाबीनसुद्धा पावसामध्ये भिजून गेलं त्यांनी बिचाऱ्यांनी प्लास्टिकनी कवर केलं ते खालून सगळं पाणी गेलं म्हणजे सडून गेलेलं आहे सर्व पीक शेतकऱ्यांचं आणि नुसतं आता त्यांचं पीक तर नुकसान झालं नाही पण आता हे शेत साफ करणं हे काढणं तिथल्या पाण्याचा उपसा करणं हे त्यांना आता काम अधिक खर्चाचं झालेलं आहे बऱ्याच घरांमध्ये पाणी गेलेलं आहे खूप नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे मला पंचनामे सरकारने मागवलेत असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे अधिकाऱ्यांनी पंचनामे करावे सरसगटच जवळपास सर्व ठिकाणी तीच परिस्थिती आहे त्या पंचनाम्याप्रमाणे सरकारने लवकरात लवकर योग्य ती मदत जाहीर करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी माझी विनंती आहे मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांना आणि वित्तमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनासुद्धा मी विनंती करते याबद्दल ते सकारात्मक विचार करतील मला विश्वास आहे कारण जेव्हा मागच्या 5 वर्षाच्या माझ्या सरकारचा अनुभव आहे जेव्हा जेव्हा अतिवृष्टी झाली जेव्हा जेव्हा दुष्काळाचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा तेव्हा सहानुभूतीनी तेव्हाच्या आमच्या सरकारने मदत केली आहे आणि आता हे सरकार मदत करेल असा मला पूर्ण विश्वास आहे.